नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. 27 फेब्रुवारीला सगळ्यांचा फिजिक्सचा पेपर आहे आणि आत्ता आपल्याकडे 24, 25 आणि 26 हे 3 दिवस आहेत. तर या 3 दिवसांमध्ये फिजिक्सचा जास्तीत जास्त अभ्यास करून जास्तीत जास्त स्कोर कसा करायचा हे आज आपण पाहणार आहोत. तुम्हाला हे सगळे चॅप्टर्स करायची गरज नाही आहे, मी तुम्हाला सांगते तेवढे चॅप्टर्स तुम्ही करू शकता. त्यातले क्वेश्चन्स पण सांगणार आहे, त्याच्या आधारे तुम्ही आरामात एक डिसेंट स्कोर करू शकता. आता मला एक सांगा, कॉलेजमध्ये कॉलेजकडून तुम्हाला 30 मार्क्स मिळणार होते, राईट? मग आता या 30 पैकी तुम्हाला ॲज्युम करा की 25 मार्क्स मिळालेले आहेत, ठीक आहे? या 30 पैकी ॲज्युम करूया की तुम्हाला 25 मार्क्स मिळालेले आहेत. काहींना जास्त पण असतील, काहींना 30 पण असतील, पण मोस्टली 25च्या आत वगैरे कॉलेज घेत नाही, ऑलमोस्ट सगळ्यांना 25 वगैरे देऊन टाकतं, ठीक आहे? सो तुम्हाला 25 मार्क्स मिळालेले आहेत आणि आपला रिटर्न पेपर आहे 70 मार्क्सचा. आता याच्यामधून जास्तीत जास्त मार्क्स कसे स्कोर करू शकतो आपण आणि एक साधारणतः 80+ कसं जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. ऑलरेडी 25 मार्क्स आपल्याकडे आहेत आणि आता आपल्याला 80+ जायचे. सगळे चॅप्टर्स आपण नाही करणार आहोत, एकदम इझी चॅप्टर्स आणि जास्त वेटेजवाले चॅप्टर्स मी तुम्हाला सांगणार आहे, तेवढेच फक्त तुम्हाला करायचे आहेत, ठीक आहे? जर तुम्ही आतापर्यंत काहीच अभ्यास केला नसेल तर तेवढे चॅप्टर्स फक्त केलेत तरी पण पुरेसे आहेत. सो लेट मी टेल यू. आता या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लेट मी रिसॉल्व. हां, आता इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा चॅप्टर करायचा आहे तो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी हा जो चॅप्टर आहे तर हा विथ ऑप्शन मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. विथ ऑप्शन यासाठी कारण आता आपण मोजकेच चॅप्टर करतोय. मोजके चॅप्टर करत असताना तुम्हाला या चॅप्टरमधला कुठलाही प्रश्न आला तरी पण तो सॉल्व्ह करता आला पाहिजे, ठीक आहे? सो करंट इलेक्ट्रिसिटी 6 मार्कांसाठी आहे. आता करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये नेमके कोणते क्वेश्चन्स विचारले जातात ते आपण बघणार आहोत. सो पेज नंबर आहे 215. ओके, सो आता या ठिकाणी करंट इलेक्ट्रिसिटीमधलं काय काय करायचं आहे बघा. सगळा चॅप्टर करायची गरज नाही आहे, यातलं पण मी तुम्हाला सांगते काय काय करायचं ते, कारण तेच क्वेश्चन्स मोस्टली प्रत्येक वेळी रिपीट होतात. सो आता याच्यामध्ये बघा, किरचॉफ्स फर्स्ट लॉ करायचा आहे, याचं स्टेटमेंट करायचं आहे आणि याला एक्सप्लेन करण्यासाठीचं जे काही साईन कन्व्हेन्शन आहे, जी काही डायग्राम आहे हे पण करायचं आहे. कधीकधी हे एका मार्काला येतं किंवा कधीकधी एका मार्कपेक्षा जास्त मार्कांना पण येतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं करायचं आहे. हे जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केलीत किंवा हा जर तुम्ही करंट फ्लो दाखवलात तर तो नेमका कसा फ्लो होतो आहे, त्याचं डिरेक्शन काय आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे पण तुम्हाला दाखवायचं आहे, ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे किरचॉफ्स व्होल्टेज लॉ करायचं आहे, सेम साईन कन्व्हेन्शन करायचे आहे अँड हे करायचं आहे. 2 मार्कांसाठी आलं तर तुम्हाला साईन कन्व्हेन्शन पण लिहावे लागतील, ठीक आहे? बाकी हां, इथे एक स्टेटमेंट आहे की किरचॉफचा फर्स्ट लॉ आहे तर तो कन्झर्वेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी दाखवतो आणि जो सेकंड लॉ आहे तर तो कन्झर्वेशन ऑफ एनर्जी दाखवतो, ठीक आहे? इलेक्ट्रिक चार्ज आणि एनर्जी. तर तुम्हाला हे MCQs विचारलं जातं की कुठला लॉ काय कन्झर्वेशन दाखवतो, ठीक आहे? बाकी हे तुम्ही स्किप करू शकता, हे पण तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट न्यूमेरिकल्स. आता याच्यामध्ये न्यूमेरिकल्स कसे येतात तर याच पॅटर्नमध्ये येतात. सो हे जे सॉल्व न्यूमेरिकल आहे ते तुम्हाला सॉल्व करायचे. अगेन किरचॉफवरती कधी कधी कसं येते, किरचॉफची डेफिनेशन लिहा, म्हणजेच किरचॉफचा लॉ एक्सप्लेन करा आणि एक्झाम्पल सॉल्व करा. सो असं मिळून पण 2 मार्कांसाठी येतं. सो तुम्हाला डेफिनेशन लिहायला 1 मार्क आणि असं एखादं एक्झाम्पल सॉल्व करायला 1 मार्क. त्याच्यामुळे हे सगळ्यांनी एक्झाम्पल सॉल्व करून बघायचं, खूप इझी आहे. अशा पॅटर्नचे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत, बट एकच सॉल्व करून पहा, तुमचे कॉन्सेप्ट्स क्लिअर होतील. सो हे फक्त एक न्यूमेरिकल सॉल्व करायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हीटस्टोन ब्रिज. हां, हे तुम्ही पाहिलं असेल की मोस्ट ऑफ द PYQs आलेलं आहे एक्सप्लेन करण्यासाठी. मग याच्यामध्ये कसं येतं, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करायची आहे, याचं डेरिवेशन एक्झामला येतं, डायग्राम ड्रॉ करायची आहे आणि मग तुम्हाला हे हिस्ट्री वगैरे नाही लिहायचे, कधी कोणी कसं काय केलं ते नाही लिहायचं आपल्याला, ठीक आहे? सो व्हीटस्टोन ब्रिज इज यूज टू मेजर द व्हॅल्यू ऑफ अननोन रेझिस्टन्स, ही एक ओळ तुम्हाला लिहायची आहे आणि मग डायग्राम ड्रॉ करायचा आहे आणि मग सांगायचं आहे की या डायग्रामच्या अकॉर्डिंग तुम्हाला आता उत्तर लिहायचं आहे की याच्यामध्ये 4 रेझिस्टर आहे, करंट फ्लो होतो आहे वगैरे वगैरे वगैरे, ठीक आहे? सो हे आदलं मधलं लिहायची काहीच गरज नाही आहे, फक्त व्हीटस्टोन ब्रिजचा यूज लिहायचं आहे आणि मग तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे. डिराईव्ह करत असताना एवढी मोठी थिअरी न लिहिता शॉर्टकटमध्ये लिहिली तरी पण चालेल, फक्त एवढंच की हा रिझल्ट तुम्हाला बरोबर मिळाला पाहिजे, ठीक आहे? सो ही कंडिशन आहे बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिजसाठी आणि इथपर्यंत आपल्याला डेरिवेशन लिहायचं आहे. डेरिवेशन हे 2 ते 4 मार्कांना, म्हणजे 2, 3 किंवा 4 मार्कांना एक्झाममध्ये विचारलं जातं. 2 मार्कांसाठी आला तर एवढं मोठं लिहायची गरज नाही आहे, तुम्ही शॉर्टकटमध्ये उरकू शकता. जास्त मार्कांसाठी आला तर मात्र डिटेलमध्ये लिहावं लागेल. व्हीटस्टोनवरती एखादं एक्झाम्पल पण सॉल्व करण्यासाठी येऊ शकतं. अगेन कधीकधी 4 मार्कांमधले 2 मार्क डेरिवेशनला, 2 मार्क एक्झाम्पलला किंवा 3 मार्क डेरिवेशनला आणि 1 मार्क न्यूमेरिकलला असे पण क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावरती विचारले जाऊ शकतात. सो एखादं न्यूमेरिकल ट्राय करा. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन, करायचं तर करू शकता, नाही तर स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे मीटर ब्रिज. मीटर ब्रिज पण PYQs विचारलं गेलेलं आहे. मीटर ब्रिज ड्रॉ करायचं आहे, त्याच्यानंतर हे
मीटर बीटचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायचं आहे आणि इथपर्यंत डेरिवेशन आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यावरती न्यूमेरिकल शक्यतो नाही आहेत, सो तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे सोर्सेस ऑफ एरर आणि वॉट वूड यू डू टू मिनिमाइज द एरर्स. हे तुम्हाला OAQ म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चनमध्ये येतं. याच्यामध्ये तुम्ही मनाने पण आन्सर लिहू शकता किंवा याच्यामधले पण आन्सर्स लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट हे मधलं स्किप केलं तरी पण चालणार आहे. पोटेन्शिओमीटर, सो व्हॉट डू यू मीन बाय पोटेन्शिओमीटर. आणि पोटेन्शिओमीटर आणि व्होल्टमीटरमधला डिफरन्स, ओके, पोटेन्शिओमीटर आणि व्होल्टमीटरमधला डिफरन्स आणि व्हॉट डू यू मीन बाय पोटेन्शिओमीटर याची डेफिनेशन, सो हे तुम्हाला एक्झामसाठी करायचं आहे. आणि अजून एक असं पण येतं की पोटेन्शिओमीटर हे एक आयडियल व्होल्टमीटरप्रमाणे काम करतं तर का. सो व्हाय पोटेन्शिओमीटर ॲक्ट्स ॲज अन आयडियल व्होल्टमीटर, हे तुम्हाला गिव द रिझनमध्ये वगैरे लिहायला येऊ शकतं. त्याच्यामुळे हा पूर्ण पॅसेज जर तुम्ही केलात, पॅरेग्राफ जर तुम्ही केलात, तर तुम्हाला व्होल्टमीटर आणि पोटेन्शिओमीटरमधला डिफरन्स पण होईल, पोटेन्शिओमीटरचे डेफिनेशन पण करता येईल आणि आफ्टर दॅट हे क्वेश्चन्स पण सॉल्व करता येतील. सो प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटरमध्ये तुम्हाला करायचं आहे, कुठे गेले डेफिनेशन, पोटेन्शियल ग्रेडियंटची. सो व्हॉट डू यू मीन बाय पोटेन्शियल ग्रेडियंट, हे तुम्हाला करायचं आहे. हे ऑलमोस्ट आय थिंक दोन ते तीनदा येऊन गेलेलं आहे PYQs. युजेस ऑफ पोटेन्शिओमीटरमध्ये फक्त हे नावं लक्षात ठेवायचे आहेत किंवा फक्त हेडिंग, याचं पूर्ण प्रोसेस करायची गरज नाही आहे. कशासाठी आपण वापरतो, टू कम्पेअर सेल्स, टू फाइंड इंटरनल रेझिस्टन्स. त्याच्यानंतर येस, सो नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ पोटेन्शिओमीटरमध्ये तुम्हाला एक ते दोन ॲप्लिकेशन लक्षात ठेवायचे आहेत, फक्त नावं किंवा फक्त हेडिंग. व्होल्टेज डिवायडर असेल किंवा ऑडिओ कंट्रोल असेल, फक्त नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, बाकी हे पण एकदा PYQs येऊन गेलेलं आहे, इंटरनल रेझिस्टन्स कसं फाइंड आउट करतो. इफ यू वॉन्ट तुम्ही करू शकता किंवा स्किप केलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे न्यूमेरिकल करायचं आहे, इझी आहे, 2 मार्कांसाठी येऊ शकतं. त्याच्यानंतर हां, ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शिओमीटर ओवर व्होल्टमीटर, वाय शुड वी यूज पोटेन्शिओमीटर ओवर व्होल्टमीटर, हे तुम्हाला येऊ शकतं एक्झाममध्ये. सो हे करायचं आहे की मेरिट्स काय आहेत पोटेन्शिओमीटरचे, डीमेरिट्स पण करून टाका, एकच ओळ आहे. नेक्स्ट आहे गॅल्वॅनोमीटर. सो इथे तुम्हाला कसे क्वेश्चन येतात, गॅल्वॅनोमीटरचं हे करायची गरज नाही की ते काय असतं कसं असतं, हे त्यांना पण माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे. सो हे नाही करायचं. मग याच्यामधलं काय करायचं आहे की हाव नाही, ओके, सो टू कन्वर्ट अ मूव्हिंग कॉईल गॅल्वॅनोमीटर इनटू एमीटर, जर तुम्हाला करायचं असेल तर काय काय स्टेप्स आहेत किंवा हाऊ विल यू कन्वर्ट, असं तुम्हाला क्वेश्चन्समध्ये येऊ शकतं. सो त्यासाठी तुम्हाला यातले 2 ते 3 पॉईंट्स करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अगेन सिमिलरली हाऊ विल यू कन्वर्ट गॅल्वॅनोमीटर इनटू व्होल्टमीटर, याचे पण तुम्हाला 2 ते 3 पॉईंट्स करायचे आहेत. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन एमीटर आणि व्होल्टमीटर 2 मार्क्ससाठी विचारला जातो, बाकी हे येल्लो बॉक्सेस स्किप केलं तरी पण चालणार आहे. MCQs जे आहेत तर ते तुम्हाला फक्त टेक्स्ट बुकमधले करायचे आहेत, त्यातलेच MCQs एक्झाममध्ये विचारले जातात. ठीक आहे, बाकी जे क्वेश्चन एक्सरसाइजमधले आहेत आणि इम्पॉर्टंट आहेत ते मी ऑलरेडी वरतीच कवर केलेले आहेत टेक्स्ट बुकमधूनच, तुम्हाला सेम क्वेश्चन्स इथे पण पाहायला मिळतील. ठीक आहे, सो मी जेवढे सांगितले तेवढे केलं तरी पण सफिशियंट आहे, याच्यामध्ये एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स पण इन्क्लूड होत आहेत. ठीक आहे, न्यूमेरिकल सॉल्ड एक्झाम्पलमधले केले तरी पण सफिशियंट आहे, हे एक्स्ट्रा न्यूमेरिकल्स तुम्ही स्किप केले तरी पण चालतील, कारण मोस्टली न्यूमेरिकल सॉल्ड एक्झाम्पलला अकॉर्डिंगच विचारले जातात. MCQs मात्र सगळे करा जेवढे आहेत तेवढे, कारण MCQs याच्यामधलेच विचारले जातात. ठीक आहे, सो हा झाला आपला पहिला चॅप्टर आणि तुमचे 6 मार्क्स या ठिकाणी कन्फर्म झालेले आहेत. आता आपण पाहूया नेक्स्ट चॅप्टर. सो आता या ठिकाणी बघा नेक्स्ट चॅप्टर कुठला आहे, दॅट इज मॅग्नेटिक मटेरियल्स. हा अगेन खूप इझी आणि मस्त चॅप्टर आहे, पटकन तुम्हाला 5 मार्क्स मिळवून देणारा आहे. आपले ऑलरेडी 27 होते, आता 6 आणि 5 11 मार्क्स झालेले आहेत. सो आपल्याकडे झालेले आहेत 38 मार्क, म्हणजे पासिंग मार्क्स आपण आत्ताच स्कोर करू शकतो फक्त हे 2 चॅप्टर्स करून. ठीक आहे, पण आपल्याला पासिंगपेक्षा पण थोडं पुढे जायचं आहे, आपले पर्सेंटेजेस वाढवायचे आहेत. त्याच्यामुळे येऊया मॅग्नेटिक मटेरियलकडे, जे की आहे 251 वरती. येस, सो मॅग्नेटिक मटेरियल्समध्ये बघा काय करायचं आहे, हे पहिलं काहीच नाही करायचं आहे, याच्यामध्ये फक्त हा फॉर्म्युला करायचा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण फक्त हा फॉर्म्युला करायचा आहे आणि ॲज पर कॉस थिटाच्या कंडिशन्स बदलून, म्हणजे कॉस थिटा 0 असेल तर काय, 1 असेल तर, म्हणजे 180 असेल तर काय, 90 असेल तर काय, हे तुम्हाला फक्त कॉस थिटाच्या व्हॅल्यूजमध्ये पुट करायचं आहे आणि याच्या 3 कंडिशन्स फाइंड आउट करायच्या आहेत जर एक्झाममध्ये आलं तर. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हां हे तुम्हाला क्वेश्चन्स जे आहेत तर ते एक्झाममध्ये येऊ शकतं, अँग्युलर ॲक्सिलरेशनचं इक्वेशन लिहायला. ठीक आहे, सो हे इक्वेशन करायचं आहे अँग्युलर ॲक्सिलरेशनचं.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टाइम पिरियड, हे तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये किंवा न्यूमेरिकल्समध्ये येऊ शकतं, सो त्यासाठी हे करायचं आहे. नेक्स्ट आहे इथे आपण जे इक्वेशन पाहिलं अँग्युलर ॲक्सिलरेशनचं, तर तेच अँग्युलर सिम्पल हॉर्मोनिक मोशन हे इथे पण आहे आणि आय थिंक वेव्ज हे ऑसिलेशन चॅप्टरमध्ये पण आहे, सो तिथे पण तुम्ही सेम हे जे इक्वेशन आहे ते पाहिलं असेल. हे थोडं करा, कारण याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले यूज होत आहेत ज्यात आपण पाहिले ते. हे पण स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. हां, इथे तुम्हाला बघा इथून डेरिवेशन करायचं आहे, ठीक आहे. डेरिवेशन कसं विचारलं जातं, अ सिंगल इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस असेल आणि तुम्हाला डिराईव्ह करायचं आहे भोर मॅग्नेटॉन, ठीक आहे. सो यासाठी तुम्हाला हे डेरिवेशन विचारलं जातं, 2 ते 3 वर्ष सलग हे विचारलं गेलेलं आहे. डायग्राम ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे, ॲज पर डायग्राम हे सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. मग तुम्हाला हे डिराईव्ह करायचं आहे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम म्हणजे काय इथपर्यंत डिराईव्ह करायचं आहे, हे पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय, हे एक्झाममध्ये विचारलं जातं. जेवढं विचारलं असेल तिथपर्यंत डिराईव्ह करत यायचं आहे, ठीक आहे. सो गायरोमॅग्नेटिक रेशो विचारला असेल तर तुम्हाला इथपर्यंत डेरिवेशन दाखवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भोर मॅग्नेटॉनचं, कधी कधी तुम्हाला एम सी क्यूजमध्ये फॉर्म्युला विचारला जातो कुठला बरोबर आहे ते लिहायला, तर त्यासाठी तुम्हाला हे पण करायचं आहे. कॅल्क्युलेट गायरोमॅग्नेटिक रेशो जर तुम्ही डेरिवेशनमध्ये हा फॉर्म्युला केला असेल तर तुम्ही आरामात हे इक्वेशन्स पण सॉल्व्ह करू शकता. हे स्किप करायचं आहे, हे स्किप करायचं आहे, हे स्किप करायचं आहे. याच्यावरती मोस्टली एक्झाममध्ये क्वेश्चन्स नाही आहेत, सो तुम्ही हे पूर्ण पान असं इग्नोर केलं तरी पण चालेल. हां, आता नेक्स्ट इथे येऊ आपण. इथे काय करायचं आहे बघा, इथे तुम्हाला व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटायझेशन हा हे डेफिनेशन विचारले जाते एक्झाममध्ये. असं विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये फॉर्म्युला SI युनिट पण विचारलं जाईल. सो हे पूर्ण असं एक पॅकेज आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं 3 ते 4 ओळींचं, बाकी वरचं खालचं यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे सिमिलरली व्हॉट इज मीन बाय परमिएबिलिटी, व्हॉट इज मीन बाय अजून काय काय आहे ह्याच्यामध्ये मॅग्नेटिक इंटेन्सिटी, हे पण तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. सो त्या केसमध्ये तुम्हाला व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी दाखवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी म्हणजे काय, हे पण एक्झाममध्ये येऊ शकतं. सो याच्यामधले कोणते फॉर्म्युले करायचेत बघा, सगळे नाही करायचेत, हा एक करायचा आहे, त्याच्यानंतर हा आणि त्याच्यानंतर हा, ठीक आहे. सो व्हॉट यू मीन बाय मॅग्नेटिक इंटेन्सिटी, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटायझेशन आणि व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी, सो हे सगळं तुम्हाला याच्यामधून करायचं आहे. सो आता याच्यामध्ये तुम्हाला विथ रेस्पेक्ट टू टेम्परेचर कसं बदलते फेरोमॅग्नेटिक पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक हे करायचं आहे, हे पण तुम्ही डिफरन्स बिटवीन मध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर हा पार्ट हवा तुम्ही स्किप केला तरी पण चालेल, कारण तितका इम्पॉर्टंट नाही आहे, सो तुम्ही स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. मॅग्नेटिक शिल्डिंग थोडंसं करून जा आला तरी येऊ शकतो विथ डायग्राम, ठीक आहे. बाकी एमसीक्यूज तुम्ही करणार आहात, एक्सरसाइज मधल्या सगळे क्वेश्चन्स मी इन्क्लूड केलेले आहेत जे सांगितले त्याच्यामध्ये. फक्त सॉफ्ट आयरन आणि हार्ड आयरन कसं डिफरंट आहे हे तुम्हाला डिफरन्स बिटवीन मध्ये करायचंय, बाकी डन. सो एमसीक्यू सगळे करायचे आहेत आणि जे न्यूमेरिकल सॉल्ड एक्झाम्पल मध्ये आहेत तेवढे केले तरी पण सफिशियंट आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत पुढचा चॅप्टर. आता नेक्स्ट चॅप्टर आहे फर्स्ट हा झालेला आहे करंट इलेक्ट्रिसिटी, नेक्स्ट झाला आहे मॅग्नेटिक मटेरियल, आता पुढचा चॅप्टर असणार आहे तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, जो की अगेन 6 मार्क्स आहे. सो आता या ठिकाणी झालेले आहेत 44 मार्क्स, राईट? येस, 44 मार्क्स. सो आता पेज नंबर आहे याचा 230. आता हे बघा याच्यामध्ये अगेन पहिल्या पानावरती काहीच असं नाही आहे जे तुम्हाला करायचे, तुम्ही पूर्ण स्किप करू शकता. नेक्स्ट आहे हा फॉर्म्युला करायचा आहे. आफ्टर दॅट हा फॉर्म्युला करायचा आहे दोघांची ऍडिशन FM आणि FE ची. सो हा फॉर्म्युला करायचा आहे, हे तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये उपयोगी पडेल. त्याच्यानंतर नेक्स्ट हे पण तुम्हाला न्यूमेरिकल्समध्ये उपयोगी पडेल किंवा हे तुम्हाला लिहायला पण विचारलं जाऊ शकतं. अगेन युनिट पण पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल. हे डेरिवेशन सायक्लोट्रॉनचं एक्झाम मध्ये 2 मार्क्स साठी विचारलं जातं, इथपर्यंत करायचंय, डन. नेक्स्ट आहे हे नाही विचारलं जात, सो हे तुम्ही स्किप करू शकता, ठीक आहे इथपर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे सगळे फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, हे येऊ शकतं एक्झाम मध्ये. व्ही इज इक्वल टू क्यू बी आर बाय एम, हे पण अगेन एक्झाम मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला येऊ शकतं. हेलिकल मोशन वगैरे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल.
नेक्स्ट आहे स्ट्रेट वायरसाठी मॅग्नेटिक फोर्स कसा आहे, तर हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये डेरिव्हेशनच्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायला विचारलं जाऊ शकतं. बाकी हे तुम्ही स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. नेक्स्ट आहे हे पण इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप, कारण डिरेक्टली याच्यावरती क्वेश्चन नाही येणार, हे पण स्किप करू शकता. ह्याचा एक फॉर्म्युला आहे टॉर्कचा, येस. सो हा फॉर्म्युला तुम्हाला करायचा आहे NIA b sin theta. हे तुम्हाला डेरिव्हेशन कदाचित एक्झामला येण्याचे चान्सेस आहेत, बट तितकं असं नाही की केलंच पाहिजे असं नाहीये. सो तुम्ही लास्ट मोमेंटला जर वेळ असेल तर स्किप करू शकता, वेळ असेल तर डेफिनेटली करा. टॉर्कचा फॉर्म्युला मात्र करायचंय. नेक्स्ट आहे मुव्हिंग कॉइल कॅरमेंट मीटर, हे येतच येते एक्झामला, त्याच्यामुळे हे करायचंय. डायग्राम पण करायचं आहे आणि याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी मध्ये वगैरे काय रिलेशन आहे हे पण तुम्हाला करायचं आहे. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर ते थोडक्यात एक्सप्लेन पण करायचंय. खूप मोठी थेरी लिहायची गरज नाहीये, तुम्ही अगदी शॉर्टकट मध्ये एक्सप्लेन पण करू शकता. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मध्ये आहे म्यू इज इक्वल टू एन आय ए, हा एक फॉर्म्युला सेम असा आहे जो आपण वरती केला तो. नेक्स्ट आहे टॉर्क इज इक्वल टू पी क्रॉस ई असतं, सो हे पण अगेन तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये उपयोगी पडेल. यू इज इक्वल टू मायनस पी डॉट ई असतं, ओके. त्याच्यानंतर बायोसेवर्ट लॉ, बायोसेवर्ट लॉ तुम्हाला डिफाईन डिराईव्ह करायला नाही येणार, पण ऍटलीस्ट तुम्हाला त्याचं फॉर्म्युला माहिती पाहिजे, कारण हा तुम्हाला एमसीक्यूज मध्ये आयडेंटिफाय करायला येऊ शकतो करेक्ट फॉर्म्युला कोणता आहे, आणि काही न्यूमेरिकल्स मध्ये सॉल्व्ह करायला पण विचारलं जाऊ शकतं. बाकी या सगळ्यांचे डेरिव्हेशन करायची गरज नाहीये, जस्ट तुम्हाला फायनल रिझल्ट लक्षात ठेवायचा आहे, कारण हा फायनल रिझल्ट तुम्हाला एमसीक्यूज मध्ये किंवा न्यूमेरिकल्स मध्ये युज करायला येऊ शकतो, ठीक आहे. हे तुम्ही स्किप करू शकता. अगेन याच्यामधला आपण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, हे तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये किंवा एमसीक्यूज मध्ये येऊ शकतो. याच्यामधला आपण फायनल रिझल्ट, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सिस साठी. एक्सिसचा मोस्टली फॉर्म्युला नाही विचारला जात, सो तुमच्याकडे वेळ असेल तर करू शकता, नाही केलं तरी पण चालेल. हे करायचं आहे अगेन सेम फक्त फॉर्म्युला. त्याच्यानंतर नेक्स्ट 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 हे एक एमसीक्यू करा, त्याच्यावरतीच डिपेंड आहे, सो दोन मार्कांसाठी सफिशियंट आहे, विचारलं जाऊ शकतं. एम्पियर्स लॉ याच्या आधी खूपदा विचारला गेलाय, सो एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत. हे करायचं आहे डायग्राम वगैरे सगळं ड्रॉ करून दाखवायचं आहे एम्पियर लॉच. नेक्स्ट सॉलिनॉइड, ओके. सो बेसिकली सॉलिनॉइड आणि बार मॅग्नेट कसं सिमिलर आहे याच्यावरती तुम्हाला थोडेफार क्वेश्चन्स येऊ शकतात, आणि सॉलिनॉइडचा तुम्हाला फॉर्म्युला करायचा आहे, नंबर ऑफ टर्न्स दिलं असेल तर कसं काय फाइंड आउट करायचं हे सगळं. बाकी टोरॉइड मध्ये पण तुम्हाला जस्ट टोरॉइड म्हणजे काय वगैरे हे थोडंफार करावं लागेल, आणि याचे फॉर्म्युले, ठीक आहे. सो याच्या वरचं नाही केलं तरी चालेल, खालचं मात्र करायचंय विथ डायग्राम. इफ यू वॉन्ट तुम्ही हे न्युमेरिकल सॉल्व्ह करू शकता, अशा प्रकारचे न्युमेरिकल्स तुम्हाला दोन मार्कांना येतील. एमसीक्यू सगळे करायचे आहेत, बाकीचे जे काही प्रश्न आहेत ते मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. न्युमेरिकल्स फक्त टेक्स्टबुक मध्ये केले तरी पण सफिशियंट आहे, वेळ असेल तर एक्सरसाइज मध्ये करा, बट आय डोंट थिंक सो की आता तुम्ही सगळे न्युमेरिकल्स करू शकता. त्याच्यामुळे फक्त सॉल्ड एक्झाम्पल्स मध्ये न्युमेरिकल केले तरी पण सफिशियंट आहे. सो अशा पद्धतीने हा पण आपला चॅप्टर कम्प्लीट झालेला आहे, यातलं एवढंच करायचं आहे. सो तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की काहीच असं खूप जास्त अवघड वगैरे नाहीये, तुम्हाला फक्त डेरिव्हेशन्स किंवा थिअरी थोडीफार रटा मारावी लागेल, बाकी न्युमेरिकलसाठी फॉर्म्युला तर खूप इझी आहेत, खूप मोठे असे कुठलेही फॉर्म्युला नाहीयेत. सो फर्स्ट सेकंड आणि थर्ड तीन चॅप्टर झालेले आहेत. नेक्स्ट चॅप्टर घ्यायचा आहे तो म्हणजे एसी सर्किट्स. एसी सर्किट्स अगेन वन ऑफ द इझी चॅप्टर, आणि याच्यामधले न्युमेरिकल्स खूप सिम्पल आणि सरळ सोपे असतात, थिअरी याच्यामध्ये जास्त नाहीये, त्याच्यामुळे हा चॅप्टर पटकन होऊ शकतो. सो इथपर्यंत झालेले आहेत 50 मार्क्स आरामात फक्त 4 चॅप्टर्स करून. सो पेज नंबर काय आहे याचा 288. अजून मी कुठल्याही प्रकारे इलेक्ट्रिसिटीच्या बाहेर गेलेच नाहीये, कारण यातले जे काही हे चॅप्टर्स आहेत ते खूप इझी आहेत. 298 पाहिजे होतं ना, येस. सो आता इथे बघा, इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे काहीच नाही करायचं, हे तुम्ही पूर्ण स्किप करू शकता, हे पण पूर्ण स्किप करू शकता, ठीक आहे. आता इथे येऊया, ऍव्हरेज व्हॅल्यू ऑफ एसी, हे तुम्हाला न्युमेरिकल डाटा फक्त लक्षात ठेवायचं आहे, फाइंड आउट वगैरे नाही करायचंय, फक्त डेटा तुम्हाला माहिती पाहिजे, कारण हा तुम्हाला न्युमेरिकल्स मध्ये युज करावा लागतो. नेक्स्ट आहे रिलेशन माहिती पाहिजे, न्युमेरिकल मध्ये युज करावं लागतं. सेम आय साठी पण सेम रिलेशन आहे, आय आर एम एस साठी पण.
हा एक न्यूमेरिकल करा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला 2 मार्कांसाठी विचारले जातात. ठीक आहे, सो एक्सरसाइज म्हणजे न्यूमेरिकल्स करायला वेळ नसेल तर सॉल्ड एक्झाम्पल्स मधले जे मी सांगितले तेवढे न्यूमेरिकल्स करा, सफिशियंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फेजर्स म्हणजे काय वगैरे, डेफिनेशन वगैरे काही येत नाही याची, सो तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे डिफरंट टाइप्स ऑफ एसी सर्किट्स, याच्यामध्ये व्होल्टेज अप्लाइड टू अ रेझिस्टर जर असेल तर त्या केसमध्ये आयचं इक्वेशन काय आहे आणि ईचं इक्वेशन काय आहे आणि दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे एकदा करायचंय. हे तुम्हाला येऊ शकतं, एक क्वेश्चन दिला असेल त्याच्यामध्ये सांगितलं की इक्वेशन लिहा, ईचं इक्वेशन लिहा, आयचं इक्वेशन लिहा, असं येऊ शकतं. फेजर डायग्राम यू कॅन स्किप, बघा असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. सो एक सॉल्ड एक्झाम्पल करा, थिअरी विरी नाही येणार याच्यामधली, सॉल्ड एक्झाम्पल फक्त करा, तुम्हाला आयडिया मिळेल. नेक्स्ट आहे व्होल्टेज अप्लाय टू अ इंडक्टर, अगेन याच्यामध्ये पण हा फॉर्म्युला लेन्स लॉ ज्याला आपण म्हणतो हा लक्षात ठेवायचा आहे. आणि नेक्स्ट आहे ई आणि आयचं इक्वेशन, सो याच्यामध्ये आय जो आहे तर तो लॅगिंग असतो आणि ई लिडिंग आहे, सो त्याच्यामुळे आय मध्ये -π/2 केले. फेजर डायग्राम वगैरे यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे सेम फॉर रिएक्टर्स, कसं फाइंड आउट करायचं, कुठल्याही प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये डेफिनेशन जी आहे तर ती करायची आहे आणि फॉर्म्युला करायचा आहे, बाकी तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट हवं तर एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, पूर्ण इंडक्टरचे सगळे डाऊट्स जे आहेत तर ते क्लिअर होतील. सिमिलरली कॅपॅसिटन्स मध्ये पण सेम फॉर्म्युला करायचा आहे. आता याच्यामध्ये ई लॅगिंग असणार आहे, सो ई मध्ये आपण π/2 मायनस करणार आहोत आणि आय मध्ये आपण प्लस करणार आहोत. ठीक आहे, सो आय इज लिडिंग. याच्यामध्ये पण अगेन कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स ऑफ डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला, फॉर्म्युला इज Xc = 1/ωc, सेम सॉल्ड एक्झाम्पल. नेक्स्ट आहे रिएक्टन्स आणि रेजिस्टन्स मध्ये काय काय डिफरन्स आहे 2 मार्क्स साठी. आफ्टर दॅट, सो आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही हे एक इक्वेशन करू शकता. त्याच्यानंतर Z = E₀/I₀, E₀ = हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर इफ यू हॅव टू फाइंड आउट झेड म्हणजे इम्पिडन्स, इम्पिडन्स काढायचं असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला. त्याच्यानंतर पॉवर हवं असेल तर पॉवर इज इक्वल टू ERMS × IRMS. बाकी इम्पिडन्स सॉरी इंडक्टर, इंडक्टर इंडक्टर असेल, कॅपॅसिटर असेल तर त्यांच्यामध्ये पॉवर एव्हरेज 0 असतं. सो हे तुम्हाला आलं तर MCQs मध्ये येऊ शकतं. LCR सर्किट असेल तर पॉवर एव्हरेज साठी आपण ERMS, IRMS, cos φ हा फॉर्म्युला यूज करतो. आणि येस, आणि त्या केसमध्ये पॉवर फॅक्टर जो असणार आहे तर तो φ = 0 असणार आहे. बाकी तुम्ही जर हे काही न्युमेरिकल्स केले तर आता जे काही मी फॉर्म्युला सांगितले त्याचा यूज कसा होतो ते तुम्हाला कळेल. सो थिअरीपेक्षा न्युमेरिकल्स करा, कारण न्युमेरिकल्सद्वारे तुमचे सगळे कॉन्सेप्ट पण क्लिअर होतील. ऑसिलेशन स्किप केलं तरी पण चालेल. सो इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप दिस ऑल. नेक्स्ट आहे रेझोनन्स फक्त करायचंय, कुठेला रेझोनन्स, हा रेझोनन्स कंडिशन फक्त करायची. याच्यामध्ये कंडिशन्स विचारल्या जातात अलॉंग विथ ग्राफ. सिरीज विचारलंय की पॅरेलल विचारलंय हे आधी पाहायचं आणि मग ग्राफ ड्रॉ करायचंय, कारण सिरीज आणि पॅरेललचा ग्राफ आणि कंडिशन्स प्रॉपर म्हणजे पूर्ण उलटे आहेत, एक्झॅक्टली अपोजिट आहेत. त्याच्यामुळे नेमकं सिरीज विचारलंय की पॅरेलल विचारलंय ते पाहायचंय. फक्त कॅरेक्टरिस्टिक्स आणि ग्राफ येतो, बाकी काही नाही आहेत. शार्पनेस वगैरे नाही आहे, सो तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, ॲज युजुअल फक्त MCQs, बाकीचे क्वेश्चन झालेले आहेत. सो इन दिस वे एवढे सगळे चॅप्टर्स आपण पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट आपण येऊया पुढे. ओके, सो इथपर्यंत 50 मार्क्स झालेले आहेत. आता नेक्स्ट कुठले चॅप्टर्स करायचे आहेत तर नेक्स्ट तुम्ही चॅप्टर घेऊ शकता, ते म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स. या चॅप्टरचं वेटेज आहे 7 मार्क्सचं. हा का घ्यायचा, कारण हा पहिला चॅप्टर आहे. मोस्ट ऑफ यू तुम्ही सगळ्यांनी हा चॅप्टर वाचला तरी असेलच. मग आता याच्यामधलं काय काय महत्वाचं ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यांनी चॅप्टर वाचला असेल असं मी अज्युम करते. सगळ्यात पहिला म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मधला डिफरन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स यांच्यामधला डिफरन्स. डिफरन्स लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन, मग रिअल फोर्स आहे की स्युडो फोर्स आहे. त्याच्यानंतर डेफिनेशन नंतर रिअल फोर्स, स्युडो फोर्स नंतर तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे आणि एक एक्झाम्पल द्यायचं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट याच्यामध्ये खूप सारे डेरिवेशन्स आहेत. सो हे पहिलं डेरिवेशन आणि तुम्हाला इथे Vmaxचा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी येऊ शकतो. बाकी हे तुम्ही स्किप करू शकता. वॉल ऑफ डेथ तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे व्हेकल ऑन अ बँक रोल. सो वाय रोड्स आर बँक ऑर वाय बँकिंग ऑफ रोड इज रिक्वायर्ड, असं तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. सो त्यासाठी ते करायचंय. नेक्स्ट आहे मोस्ट सेफ स्पीड फाइंड आउट करणं असेल किंवा थीटा असेल बँक रोडचा, हे तुम्हाला फाइंड आउट करायला विचारलं जाऊ शकतो.
हे दोन फॉर्म्युले अगेन व्ही मिनिमम आणि व्ही मॅक्सिममचे, हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचं. नेक्स्ट आहे कोनिकल पेंडुलम, द मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यामध्ये तुम्हाला डिरेक्टली डिराईव्ह करायला येऊ शकतं टाइम पिरियडचा फॉर्म्युला. ठीक आहे, सो हा फॉर्म्युला डिराईव्ह करायला येतो. अगेन हे तुम्हाला एमसीक्यू मधून करेक्ट फॉर्म्युला ओळखण्यासाठी पण येऊ शकतं. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला हे डिराईव्ह करण्यासाठी येईल तेव्हा हे डायग्राम वगैरे काढणं एक्सपेक्टेड आहे, डायग्राम एक्सप्लेन करणं पण एक्सपेक्टेड आहे. त्याच्यानंतर आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. हा क्वेश्चन आला तर एक साधारणतः 4 मार्कांसाठी वगैरे येतो, त्याच्यामुळे खूप मोठा असा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये डायग्राम ड्रॉ करणं, मी ऑलरेडी हा क्वेश्चन एक्सप्लेन केला की कसं सॉल्व्ह करायचं वगैरे, होप सो तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील. याच्यामध्ये हा पूर्ण डायग्राम, ही पूर्ण डायग्राम ड्रॉ करायची असते आणि मग एक कुठे मॅक्सिमम स्पीड आहे, कुठे मिडियम आहे, किंवा कुठे हायेस्ट आहे, कुठे लोवेस्ट आहे, कुठे इंटरमिडिएट स्पीड आहे, हे तुम्हाला लिहायचं असतं. ठीक आहे, बाकी हे यू कॅन स्किप, हे पण तुम्ही हवं तर स्किप करू शकता, हे पण स्किप करू शकता. नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया, डेफिनेशन करायची आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया आणि कायनेटिक एनर्जी मधला रिलेशन करायचं आहे. त्याच्यानंतर डेरिवेशन पण येऊ शकतं ह्याच्यामध्ये, हे कॅन्सल आहे, कॅन्सल म्हणजे तुम्ही आता नाही केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे रेडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय, सो हे पूर्ण पॅसेज. थिअरम ऑफ पॅरेलल ऍक्सिस आणि थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस, द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेक्स्ट मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर मोमेंटम यांच्यामधलं रिलेशन. अँग्युलर मोमेंटमचं कन्झर्वेशन म्हणजे काय आणि यातलं कोणतंही एखादं एक्झाम्पल. सो येस डन, एवढंच या चॅप्टर मध्ये असं प्युअरली महत्वाचं असं आहे. बाकी रोलिंग मोशन मध्ये फक्त हे रिलेशन लक्षात ठेवा आणि हा फॉर्म्युला युजली नाही विचारला जात, पण फक्त रिलेशन लक्षात ठेवा. बाकी रिलेशन लक्षात ठेवलं तर तुम्हाला कायनेटिक एनर्जी आरामात फाइंड आउट करता येईलच. ठीक आहे, बाकी हे जे आहेत याच्यामध्ये थिन रिंगच तुम्हाला आय लक्षात ठेवायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया, थिन रिंग अलॉंग विथ डायमीटर. त्याच्यानंतर डिस्क साठी, स्पियर साठी हॉलो स्पियर आणि सॉलिड स्पियर. बाकी हे रॉड 1/12 वाला, बाकी ठीक आहे. नेक्स्ट एमसीक्यू सगळे करणार आहात आणि डन. सो इन दिस वे हे करणार आहात तुम्ही फर्स्ट चॅप्टर मधलं. फर्स्ट चॅप्टर आहे 7 मार्क्सचा. ऑलरेडी आपण 50 स्कोर केले होते, आता झालेले आहे 57. कुठे गेला पेज? हा, आता झालेला आहे 57. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आता कोणता क्वेश्चन करायचा हे बघा. आता नेक्स्ट तुम्ही घेऊ शकता मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, कारण हा पण सेकंड चॅप्टर आहे. मोस्ट ऑफ यू तुम्ही हा थोडाफार तरी आधी सुरुवात केली असेल, त्याच्यामुळे हा एक चॅप्टर आपण घेऊया. किंवा तुम्हाला जर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स नाही करायचं तर तुम्ही कायनेटिक करू शकता, कारण दोघांचं पण युनिट सेमच आहे. सो लेट्स अज्युम की तुम्ही सेकंड चॅप्टर कधीच नाही वाचलाय आणि आता आपण कायनेटिक घेतोय. सो कायनेटिक अगेन 7 मार्क्सचा आहे. सो 57 + 7 = 64. ठीक आहे, लेट्स मूव टुवर्ड्स कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, कारण फ्लुइड थोडासा मोठा आहे. जर तुम्ही आधी त्याचा अभ्यास केला नसेल तर आत्ता आयत्या मोमेंटला थोडस जास्त वेळ तो कन्झ्युम करेल, बट त्यातलं पण काही मोजक्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगेन कोणत्या करायच्या आहेत त्या. एवढे काय तरी पण सफिशियंट आहे. आधी आपण कायनेटिक घेऊया आणि मग आपण फ्लुइड्स कडे येऊया. ओके, सो बेसिकली कायनेटिक मध्ये सगळ्यांना माहिती असेल की काही, जसं की फॉर एक्झाम्पल ब्लॅक बॉडीची डायग्राम वगैरे आहे, ती मोस्ट ऑफ द टाइम्स विचारली जाते एक्झामला. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहूया. सो त्याच्यामध्ये पहिल्या पेज मध्ये फक्त जो गॅस लॉ आहे तर तो PV = nRT सगळ्यांना माहिती असेल. बिहेवियर ऑफ गॅस लॉ, गॅस वगैरे कॅन्सल करू शकता. नेक्स्ट आहे आयडियल गॅस आणि रिअल गॅस, हे पण डिफरन्स वगैरे तुम्ही सोडू शकता, स्किप करू शकता. हा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे, हा एमसीक्यूज मध्ये विचारला जातो आयडेंटिफाय करायला आणि याच्यामधले क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायला येतात. फॉर एक्झाम्पल असे, हे सॉल्व्ह एक्झाम्पल ट्राय करून बघा, तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. प्रेशर ऑफ आयडियल गॅस सलग 2 वेळा PYQs मध्ये आलेला प्रश्न आहे, मागच्या वर्षी पण आणि त्याच्या मागच्या वर्षी पण आला होता. सो करून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रूट मीन स्क्वेअर स्पीड, हे फक्त फॉर्म्युला करायचं आहे, हे सगळं स्किप. हा, एबायोटिक रेशो म्हणजे काय, हे तुम्हाला एका मार्कासाठी वगैरे येऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे जे एनर्जीचा फॉर्म्युला आहे, एनर्जी E/N किंवा एनला इकडे शिफ्ट करा, E = 3/2 NKBT. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, हा तुम्हाला न्युमेरिकल्स मध्ये खूपदा युज करावा लागेल. ठीक आहे, अशा काही न्युमेरिकल्स मध्ये. डिग्री ऑफ फ्रीडमची डेफिनेशन करायची आहे.
आफ्टर दॅट मेयर्स रिलेशन करायचं आहे. बाकी आदला मधला तुम्ही स्किप करू शकता. हे न्यूमेरिकल स्किप केलं तरी पण चालेल. मोनोॲटोमिक गॅसेससाठी अगेन ई ची व्हॅल्यू तुम्हाला मॉडिफाय करावी लागेल प्रत्येक वेळी. बाकी सगळं सेम असं राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सीपी बाय सीव्ही इज इक्वल टू 5/3. हे लक्षात ठेवायचं मोनोॲटोमिकसाठी काय असतं, डायटोमिकसाठी काय असतं किंवा पॉलिएटोमिकसाठी काय असतं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे कधी कधी एमसीक्यूज मध्ये येतं किंवा कधी कधी न्यूमेरिकल्स मध्ये पण असं विचारलं जातं. किंवा कधी कधी तुम्हाला असं चार्ट दिला जाईल, इथे मोनोॲटोमिक असेल, डायटोमिक, पॉलिएटोमिक, आणि इथे तुम्हाला व्हॅल्यूज लिहायचे असतील काय आहेत त्या चार्ट फिल करण्यासाठी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, रिफ्लेक्शन आणि ऍब्झॉर्प्शन पाहायला मिळते. हे क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतात. नेक्स्ट आहे फेरीज ब्लॅक बॉडी लिहायला येऊ शकतो आणि विथ रिस्पेक्ट टू डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायला येणार आहे. आणि ओके, सो डायग्राम पण ड्रॉ करायचे, डायग्रामला एक्सप्लेन करायचे की आतमध्ये लाईट कशी जाते वगैरे वगैरे. दिस वन, सो रेडियंट पॉवर म्हणजे काय आहे ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं अलॉंग विथ फॉर्म्युला आणि डायमेन्शन एनालिसिस. कोइफिशियंट ऑफ एमिजन आणि एमिसिविटी हे पण करून ठेवायचं, एक्झाम मध्ये येऊ शकतं. सो हा जो आपला लॉ आहे किर्चॉफ्स लॉ ऑफ हिट रेडिएशन इन थिओरिटिकल प्रूफ, हे लॉ लक्षात ठेवायचे, एक्झाम मध्ये लिहायला येऊ शकतं विथ डेरिवेशन प्रूफ करायला सुद्धा. सो हे डेरिवेशन आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कुठे गेला, नेक्स्ट हा वेज डिस्प्लेसमेंट लॉ अगेन एक्झाम मध्ये विचारला जातो. त्याच्यावरचे एखादे न्यूमेरिकल पण ट्राय करू शकता. स्टीफन बोल्ट्झमन लॉ एक्झाम मध्ये विचारला जातो, त्याचं डेफिनेशन पण करायचे आहे आणि एखादं न्यूमेरिकल पण, न्यूमेरिकल अलॉंग विथ डेफिनेशन असं मिळून पण 2 किंवा 3 मार्कांसाठी येऊ शकतं. सगळे एमसीक्यूज करणार आहात ऍज युजल. ए थर्मस आणि डायथर्मस मधला डिफरन्स करायचा आहे. डन. सो इन दिस वे हा या चॅप्टर मधला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात. बाकी ज्या नाही सांगितलेत त्या तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे. सो हे झाले आपले अगेन 7 मार्क्स 64. त्याच्यानंतर नेक्स्ट आता आहे थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्स बघताना खूप मोठा चॅप्टर वाटतो, पण त्याच्यामध्ये असं बरंच काय काय आहे जे तुम्ही आरामात स्किप करू शकता. याचा पण वेटेज 7 मार्क्सच आहे. सो या ठिकाणी आता झालेले आहेत आपले मार्क्स 71. राईट. सो आता आपण थर्मोडायनॅमिक्स कडे येऊया. म्हणजे आपण असे बरेचसे चॅप्टर्स आहेत जे आरामात स्किप करतोय, पण तरी पण आपल्याला मार्क्स स्कोर करता येतात. कारण आपण एक कमीत कमी वेळ जास्तीत जास्त अभ्यास कसं करायचं तर ते पाहतोय. सो थर्मोडायनॅमिक्स इज ऑन पेज नंबर 75. सो आता याच्यामध्ये बघा, इंट्रोडक्शन वगैरे हे पहिलं पान पूर्ण असंच आहे. तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. हे पण तुम्ही स्किप करू शकता. थर्मल इक्विलिब्रियम वगैरे हे सगळं केमिस्ट्रीसाठी तुम्ही वाचणार आहातच. झिरोथ लॉ तुम्हाला करायचा आहे थर्मोडायनॅमिक्सचा. त्याच्यानंतर आहे हवा तर स्किप करा. इंटरनल एनर्जी म्हणजे काय हे तुम्हाला 1 मार्क्ससाठी डिफाईन करायला येऊ शकतं. आफ्टर दॅट ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम आणि आयसोलेटेड सिस्टम हे करायचं आहे याचे डेफिनेशन आणि एखादं एक्झाम्पल. हे केमिस्ट्रीमध्ये पण सेम आहे, तिथून केलं तरी पण चालेल. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स करायचं आहे विथ न्यूमेरिकल एक्सप्रेशन. ठीक आहे. हा आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि याच्यावरचे न्यूमेरिकल्स मोस्टली करा, कारण फर्स्ट लॉ वरती तुम्हाला न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं 2 मार्कांचं. बाकी याच्यामध्ये खूप जास्त एक्सप्लेनेशन आहे. सो इफ यू वॉन्ट तुम्ही ते स्किप करू शकता. इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्हचे 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम हा क्वेश्चन पीवायक्यूज मध्ये येऊन गेलाय. तुम्हाला मेकॅनिकल, केमिकल आणि थर्मल इक्विलिब्रियम एक्सप्लेन करायचं आहे 1-3 वहींमध्ये, ज्याप्रमाणे थर्मल आहे त्याप्रमाणे. बाकी हे स्किप केलं तरी पण चालेल. तुम्हाला आय होप की ग्राफ ओळखता येत असेल. पॉझिटिव्ह वर्क आहे की निगेटिव्ह वर्क आहे, नसेल तर हे तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस आहेत रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस मधला डिफरन्स एक्झाम मध्ये येतो. सो हा करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉजेस ऑफ इरिव्हर्सिबिलिटी, तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. आयझोथर्मल प्रोसेस आणि एडियाबॅटिक प्रोसेस यांच्यामधला डिफरन्स विचारला जातो. आयझोथर्मल आणि एडियाबॅटिक. ठीक आहे, कुठे गेले एडियाबॅटिक.
अरे 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 हा आयसोथर्मल आणि एडियाबॅटिक मधला डिफरन्स येतो. आयसोबारिक आणि आयसोकोरिक मधला डिफरन्स येतो. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या ज्या पर्पलवाल्या कंडिशन्स आहेत त्या आपण लिहू शकता आयसोकोरिक आणि आयसोबारिक मध्ये. हे बघा यांच्यामधला डिफरन्स पाहायला मिळते तुम्हाला इथेच. सो ऑलवेज रिमेंबर थिस मधून पण तुम्हाला डिफरन्स मिळेल. चार पॉईंट तुम्हाला लिहायचे असतात तेच लिहिले तरी पण चालतील. फक्त एडियाबॅटिक आणि आयसोथर्मल मधला तुम्हाला असं डिरेक्टली नाही मिळणार, तुम्हाला शोधावा लागेल. हे न्यूमेरिकल्स ट्राय करा, यातले न्यूमेरिकल्स एक्झामला विचारले जातात. सायकलिक प्रोसेस डिफाईन करायला विचारली जाते, त्याच्यामुळे विथ ग्राफ तुम्हाला डिफाईन करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हीट इंजिन्स कशा पद्धतीने थर्मोडायनामिक ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. सो ही डेफिनेशन. त्याच्यानंतर याच्यामधून तुम्हाला गेला ते हा वर्क एफिशियन्सी फाइंड आउट करायला विचारली जाऊ शकते काही डेटा वगैरे देऊन, बट ते तितकं एवढं महत्वाचं नाहीये. सो चालेल स्किप केलं तरी पण. रेफ्रिजरेटर आणि हीट पंप्स अगेन हे कोणत्या लॉ वरती चालतात, तर सेकंड लॉ वरती. सो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे एक ऍप्लिकेशन आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स करायचं हे तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं जाऊ शकतो. नेक्स्ट आहे एअर कंडिशनर आणि हीट पंप यांच्या वर्किंग मध्ये काय डिफरन्स आहे ते एकदा करायचंय. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे डेफिनेशन हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर अगेन डेफिनेशन कोणतीही एक करू शकता तुम्ही. कॅन नॉट सायकल आणि कॅन नॉट इंजिन हे तुम्हाला ग्राफ ड्रॉ करून दिला जाईल आणि इथे काय इथे काहीतरी एम्प्टी स्पेसेस असतील आणि विचारला जाईल की एडियाबॅटिक कुठे आहे, आयसो थर्मल कुठे आहे, एक्सपॅन्शन वगैरे, असं तुम्हाला ग्राफच्या आधारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कॅन नॉट इंजिन बद्दल ऑलवेज रिमेंबर करायचं आहे. व्हॉट डू मीन बाय कॅन नॉट इंजिन आणि त्याच्यावरती हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. सेम फॉर स्टेअरिंग सायकल पण, त्याच्यावरती पण तुम्हाला ग्राफ बघून ऑब्झर्वेशन लिहायला विचारलं जाऊ शकतं. आणि डन, एमसीक्यू सगळे करायचे आहेत, बाकी तुम्ही स्किप करू शकता. सो इन दिस वे हा पण चॅप्टर आपला कम्प्लीट झालेला आहे. ऑलमोस्ट 71 मार्क्स पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता नेक्स्ट करायचं आहे कोणते चॅप्टर्स, ते म्हणजे मॉडर्न फिजिक्स. मॉडर्न फिजिक्स मध्ये खूप इझी आहे, खूप जास्त थेरोटिकल किंवा न्युमेरिकल असे खूप जास्त नाही आहेत, बॅलन्स्ड असे चॅप्टर्स आहेत. सो आधी आपण ड्युअल नेचर कडे जाऊया, 306 कडे. सो ड्युअल नेचर मध्ये बघा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट सगळ्यात महत्वाचा टॉपिक एक्झाम मध्ये खूपदा विचारला गेलाय. आणि हा हे सांगायचं राहिलं की ड्युअल नेचर हा 5 मार्कांसाठी आहे. सो 71+5 इज इक्वल टू 76 मार्क्स झालेले आहेत. सेटअप ज्याप्रमाणे ड्युअल ह्याचा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा डेफिनेशन वगैरे येतं त्याच्यामध्येच तुम्हाला एक्सपेरिमेंटल सेटअप पण विचारला जातो. सो त्या केसमध्ये हे डायग्राम ड्रॉ करणं रिक्वायर्ड आहे. मागच्या 2 वर्षी सलग हा प्रश्न आलेला आहे. ऑब्झर्वेशन स्किप केले तर चालतील. नेक्स्ट आहे व्हॉट डू यू मीन बाय वर्क फंक्शन माहिती पाहिजे, कारण हे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना उपयोगी पडेल. सो इफ यू वॉन्ट तुम्ही काही न्यूमेरिकल्स ट्राय करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लँक्स हायपोथेसिस, हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे, हा तुम्हाला येऊ शकतो न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. बाकी हे तुम्ही स्किप करू शकता. ऍक्च्युली यांनी सांगितलं की आइन्स्टाईनच्या ऑब्झर्वेशन मध्ये आणि आपण मगाशी पाहिलं त्या ऑब्झर्वेशन मध्ये काय डिफरन्स आहे. नेक्स्ट आहे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. व्ही नॉट, व्ही नॉटचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि व्ही नॉट कशानुसार व्हेरी करतं हे पण न्यूमेरिकल ट्राय करा, यातलंच न्यूमेरिकल एक्झामला येतं. वेव्ह थिअरी आणि फोटॉन पिक्चर एवढं महत्वाचं नाहीये, पण वेळ असेल तर एकदा वाचून घ्या. वेव्ह पार्टिकल ड्युएबिलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन याच्यावरती क्वेश्चन येतो. रेफरन्सेस नाही द्यायचे तुम्हाला, हे असंच त्यांनी दिले टेक्स्ट बुक मध्ये असावं म्हणून. नेक्स्ट आहे व्हॉट डू मीन बाय फोटो सेल. ओके, सो फोटो सेल बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन करायचे. डी ब्रोगला हायपोथेसिस खूप वेळा येऊन गेले, सो हे करायचंच आहे. नेक्स्ट आहे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये युजफुल आहे. जसं की फॉर एक्झाम्पल अशा क्वेश्चन साठी आहे का युज्युअल एक्झाम मध्ये नाही विचारलं जात, सो तुम्ही स्किप करू शकता. वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी तिथे हायपोथेसिस मध्ये होऊन जाईल, सो ती करायची गरज नाहीये. हे एखादं एक्झाम्पल ट्राय करा. हे सगळे ग्रीन बॉक्सेस अवॉइड करा. फक्त एमसीक्यूज करायचे आहेत सगळे आणि हा पण चॅप्टर तुमचा होणार आहे. किती मार्कांचा आहे हा चॅप्टर? 5 मार्कांचा आहे, राईट. अरे हे असं का होतंय?
ओके ट्रान्सलेशन ऑप्शन ऑफ ऑन ओके सॉरी सॉरी सो ड्युअल नेचरला जर आपण ऍड केलं एक मिनिट थोडस ब्लँक स्क्रीन येते टेन 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 हा सो ड्युअल स्क्रीनला जर आपण ऍड केलं तर 71 प्लस 5 आहे राईट सो इट विल बी 76 सो ड्युअल नेचर पर्यंत 76 आलेला आहे सो नेक्स्ट आता आपण घेऊ शकतो अगेन ऑसिलेशन किंवा सुपर पोझिशन कुठला हे एखादा चॅप्टर किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक्स पण इझी आहे सो लेट्स चेक ऑसिलेशन सो हे डिपेंड्स की तुम्हाला कोणता करायचंय कारण आता असे चॅप्टर्स आहेत की याच्यापैकी कोणताही केला तरी पण चालेल सेमी कंडक्टर्स पण इझी आहे पण त्याच्यापेक्षा जास्त वेटेज आहे ऑसिलेशन्स आणि वेव्ह ऑप्टिक्सला सो वेव्ह ऑप्टिक्सला 7 मार्क्स वेटेज आहे बट थोडासा डिफिकल्ट चॅप्टर आहे सो तुम्ही याला स्किप करू शकता त्याच्या बदले तुम्ही ऑसिलेशन आणि सुपर पोझिशन करू शकता ऑसिलेशन जो आहे तर तो आहे 5 मार्कांचा आणि सुपर पोझिशन आहे 6 मार्कांचा म्हणजे एकूण 11 मार्क्स होतील म्हणजे 85 पर्यंत आपण जातोय सो माझ्या व्हिडिओचं टार्गेट होतं की 80 प्लस कसे स्कोर करायचे तर येस 80 प्लस तुम्ही असे स्कोर करू शकता सो लेट मी टेल यू ऑसिलेशन आणि सुपर पोझिशन ऑफ वेव्स मधून काय काय करायचं आहे बाकी इलेक्ट्रोस्टॅटिक्स पण खूप इझी आहे तो जर तुम्ही केला तर 85 चे अजून होतील 6 मार्क्स इन्क्रीज करा ठीक आहे इट विल बी 91 सो असं पण तुम्ही करू शकता सो इट डिपेंड्स ऑन यू की तुम्हाला कोणते चॅप्टर्स करायचे आहेत बट दोज असे काही की जे इझी पण आहेत आणि वेटेज वाले पण आहेत ते आपण पाहतोय सो ऑसिलेशन आहे 119 वरती आता याच्यामधलं काय करायचंय बघा सगळ्यात पहिल्यांदा हे जे आहे या पहिल्या पानावरचं तुम्हाला करायचं आहे फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय डेफिनेशन एक मार्कांना विचारली जाते विथ फॉर्म्युला नेक्स्ट आहे लिनियर SHM ची डेफिनेशन त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन डिराईव्ह करायला विचारलं जातं इथपर्यंत पूर्ण हे न्युमेरिकल ट्राय करा सगळे फॉर्म्युले याच्यामध्ये इन्क्ल्युडेड आहेत ऍक्सिलरेशन वेलोसिटी आणि डिस्प्लेसमेंटचं हे डेरिवेशन विचारलं जातं 3 मार्कांसाठी त्याच्यानंतर वेलोसिटीचा हा फॉर्म्युला करा एक्झाम मध्ये विचारला जाणार सॉल्व्ह करण्यासाठी नेक्स्ट आहे ए मॅक्स बाय व्ही मॅक्स इज इक्वल टू ओमेगा हा पण फॉर्म्युला करायचा आहे टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एम बाय के आणि हेच फ्रिक्वेन्सी हवी असेल तर उलटा होणार फॉर्म्युला सो व्हॉट इज मीन बाय अँप्लिट्यूड डेफिनेशन करायची आहे रेफरन्स सर्कल मेथड याच्या आधी एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं आहे बट रिसेंटली नाही विचारलंय सो तुम्हाला वेळ असेल तर करा नाही तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल आफ्टर दॅट नेक्स्ट हेज डेरिव्हेशन आहे कंपोजिशन ऑफ 2 SHM शोईंग सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ एक्झाम मध्ये येऊन गेलंय 4 मार्कांसाठी सो हे करायचंय त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनर्जीसाठी लक्षात ठेवा हे काही फॉर्म्युलेस कारण हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीसाठीचे फॉर्म्युले नेक्स्ट आहे सिम्पल पेंड्युलम अगेन सेम कोनिकल पेंड्युलम आपण केलं होतं रोटेशनमध्ये याच्यामध्ये करायचं सिम्पल पेंड्युलम आणि सिम्पल पेंड्युलम मध्ये सगळं अगेन सेम हे ड्रॉ करायचं डायग्राम त्याला एक्सप्लेन करायचं आहे त्याच्यामध्ये कोणते फोर्सेस ऍक्ट होत आहेत आणि ऍट द एंड तुम्हाला टाइम पिरियड फाइंड आउट करायचे पण एवढं लक्षात ठेवा की या ठिकाणी फॉर्म्युला वेगळ्या टाइम पिरियडचा मागच्या ह्याच्यामध्ये रोटेशन ह्याच्यामध्ये 2 पाय अंडर रूट एल कॉस थीटा बाय जी होतं ठीक आहे पण इथे मात्र कॉस थीटा नाहीये डिरेक्टली एल बाय जी आहे त्याच्यामुळे हा थोडाच वेगळा फॉर्म्युला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा हा कसा न्युमेरिकल मध्ये यूज करायचा हे पण दिलंय हे तुम्ही कॅन्सल करू शकता कोनिकल पेंड्युलम आणि सिम्पल पेंड्युलम मधला डिफरन्स जो की आता तुम्हाला फॉर्म्युला मधला सांगितला तो पण तुम्ही लिहू शकता आणि एका दुसरे अजून पॉइंट त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय अँग्युलर SHM आणि त्याचं डिफरन्शियल इक्वेशन हे एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं सो तुम्हाला खाली डिफरन्शियल इक्वेशन पाहायला मिळते याच्यामधून तुम्हाला डेफिनेशन करायची आहे बाकी हे फॉर्म्युले पण येऊ शकतात न्युमेरिकल्स नाही पण तुम्हाला डेरिवेशन मध्येच येऊ शकतं इथे फक्त डम्पिंग म्हणजे काय महत्वाचं आहे बाकी थिअरी तुम्ही स्किप केली तरी पण चालेल फक्त डम्पिंगची डेफिनेशन माहिती पाहिजे बाकी पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल सो या चॅप्टरमध्ये खूप कमी टॉपिक्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत हा डेरिवेशन्स आहेत आय नो पण आणि नेक्स्ट तुम्हाला हे सगळे MCQ करायचे आहेत ठीक आहे
सो डन. सो एवढंच तुम्हाला चॅप्टर मधून करायचंय. बाकी हे याच्यावरती मोस्टली क्वेश्चन नाही विचारले जात. सो हे काही शेवटचे पेजेस तुम्ही स्किप केले तरी पण चालतील. फक्त व्हॉट इज मीन बाय डम्पिंग वगैरे हे तेवढं करा. ठीक आहे. ओके, सॉर्ट सिलेक्शन झालेलं आहे. नेक्स्ट आपण आपला चॅप्टर डिसाईड केला होता तो म्हणजे सुपर पोझिशन ऑफ वेव्स, जो की आहे पेज नंबर 131. सुपर पोझिशन मध्ये प्रॉपर्टीज ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स कोणत्याही चार प्रॉपर्टीज, खूप सारे आहेत बट तुम्हाला कोणते चारच करायचे. नेक्स्ट आहे टीला आपण कसं रिप्लेस करू शकतो प्रत्येक वेळी, किंवा कसं आपण फॉर्म्युला मॉडिफाय करू शकतो. व्ही इज इक्वल टू ओमेगा बाय के हे फॉर्म्युले तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये युज करायला येऊ शकतात. बाकी हा मधला काही भाग आहे जो तुम्ही स्किप करू शकता, आपण स्किप करू शकता. हे डेरिवेशन एक्झाम मध्ये विचारलं जातं रिझल्टंट वेव्हचं. त्याच्यानंतर स्टेशनरी वेव्स म्हणजे काय डेफिनेशन, आणि स्टेशनरी वेव्सच्या प्रॉपर्टीज करायच्या आहेत, आणि डिफरन्स बिटवीन स्टेशनरी वेव्स आणि प्रोग्रेसिव्ह वेव्स पण येतं. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन पण करायचं आहे. कंडिशन फॉर नोड आणि अँटी नोड 2 मार्क्ससाठी येऊ शकतं. सो या ठिकाणी तुम्हाला स्टेशनरी वेव्सच्या प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. त्या प्रॉपर्टीज करा, प्रोग्रेसिव्हच्या प्रॉपर्टीज करा, दोघांचा डिफरन्स लिहायला पण येऊ शकतो. हे एक्झाम्पल करायचं आहे. हे बघा, इथे कंपॅरिझन दिले ऑलरेडी, सो हे कंपॅरिझन करू शकता. व्हॉट इज मीन बाय फ्री व्हायब्रेशन आणि फोर्स व्हायब्रेशन हे पण एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. पण एवढं मोठं लिहायची गरज नाही आहे, फक्त डेफिनेशन करायचं आहे. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्स या चॅप्टर मधला. सो तुम्हाला कधीही असं येऊ शकतं की किती नोड्स आहेत आणि किती हे आहेत ते दिलं जाईल आणि बाकी तुम्हाला सॉल्व्ह करायचं असेल, हे तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे हा पूर्ण टॉपिक जो आहे 6.7.2 हा करायचा आहे. ठीक आहे, कुठल्याही कंडिशनला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं नोड्स किती आहेत, बाकी अँटी नोड्स किती आहेत, आणि त्यासाठी फॉर्म्युला फाइंड आउट करा. बाकी हे नंतरच स्किप करू शकता, हे पण स्किप केलं तरी पण चालेल. सेम व्हायब्रेशन प्रोड्यूस इन स्ट्रिंग साठी पण तुम्हाला असेच क्वेश्चन येऊ शकतात. डायग्राम ड्रॉ करायचा आणि फॉर्म्युला डिराईव्ह करायचा. लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इम्पॉर्टंट आहे, तिने पण लॉज एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतात 3 मार्कांसाठी. सोनोमीटर यू कॅन स्किप. बीट्स डेफिनेशन करायचे आहे, व्हॉट डू मीन बाय बीट फ्रिक्वेन्सी, आणि बीट्स हे डेरिवेशन वेव्हचं इथपर्यंत नाही, मॅक्सिमम मिनिमम डिपेंड्स की विचारलं जाईल की नाही. वॅक्सिंग वगैरे विचारलं असेल तरी यू हॅव टू सॉल्व. ठीक आहे, शक्यतो नाही येणार एवढा मोठा प्रश्न, बट या वी कॅन प्रिडिक्ट की काय काय येऊ शकतं. सेम आहे ऍप्लिकेशन ऑफ बिट्स पण तुम्हाला करायचंय, कोणतेही 4 करू शकता. एक्सप्लेनेशन नाही करायचंय, फक्त हेडिंग्स करायचे आहेत. हे बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. इन्स्ट्रुमेंट प्रिसिजन वगैरे वॉट एव्हर एमसीक्यू सगळे करणार आहात. हे तुम्हाला एमसीक्यू करायचे आहेत, आणि आफ्टर दॅट ओव्हरटोन आणि हार्मोनिक ते मात्र नक्की करा. त्याच्यासाठी तुम्हाला बरेचसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो इन दिस वे आपण एक आपलं जे टार्गेट आहे की 3 दिवसामध्ये तुम्हाला एवढेच चॅप्टर करायचे आहेत. आता अर्थात तुम्ही बाकीचे काही चॅप्टर्स केले असतील, जर तुम्ही सेकंड चॅप्टर केला असेल फ्लुइड्स वगैरे, त्यातलं काय काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स केले पाहिजे त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता. नेक्स्ट तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स करायचं असेल तर त्याच्यामध्ये पण फक्त न्यूमेरिकल्स केले तरी पण सफिशियंट आहे. त्याच्यानंतर अजून नेक्स्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, याच्यामध्ये पण इंडक्शन म्हणजे काय आहे किंवा ते बरेचसे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला करावे लागतील. वेटेज चांगला आहे या चॅप्टरचा पण थोडासा मोठा आहे. जर तुम्ही आधी केला असेल तर आता फक्त रिवाईज करा, अदरवाईज करायची गरज नाहीये. तर असं करत करत तुम्ही फक्त काही चॅप्टर्स करून 85 वरती स्कोर करू शकताय, कसं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे प्रॅक्टिकली. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स आणि न्यूक्लिया सेमी कंडक्टर डिव्हायसेस असे काही थिओरिटिकल चॅप्टर्स जरी केले तरी पण आरामात 90 स्कोर होऊ शकतो. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये छोटीशी स्ट्रॅटेजी पाहिलेली आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत लाईक शेअर करा आणि लाईक करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.